नमस्कार, आज आपण पारंपरिक कोकणी पद्धतीने पापलेट फ्राय कसा करायचा ते बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता चला वळूया आता आपण आपल्या रेसिपीकडे। इथे मी आले लसूण मिरचीची पेस्ट, धणी पूड, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, हिंग आणि कोकम आगळ। तुम्ही बघू शकता मी कोकम आगळ किती घेतलं आहे ते। आता कोकम आगळ आणि आपण काढून ठेवलेले हे सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला ह्या पापलेटांना लावून घ्यायचं आहे। आणि लावून झाल्यानंतर आपल्याला 30 मिनिटांकरिता हे बाजूला ठेवायचे आहेत। जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आता कोटिंग करिता इथे मी रवा, तेवढंच तांदळाचं पीठ, गरम मसाला, तिखट आणि मीठ, आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत। आता 30 मिनिटांनंतर आपल्याला ह्या फिशला ह्याची कोटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे। एका तव्यामध्ये तेल घ्या। तेल गरम झाल्याबरोबरच आपण हा तयार केलेला पापलेट फिश जो आहे हा त्याच्यामध्ये ऍड करा। आणि आता ही वन साइड आपल्याला 7 ते 8 मिनिटांकरिता लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला वरून क्रिस्पी आणि आतून थोडस मऊ असा आपल्याला हा फिश तयार होतो। 7 ते 8 मिनिटांनंतर हा जो फिश आहे पलटून घ्या आणि परत एकदा ही साइड आपण 7 ते 8 मिनिटांकरिता परत शिजवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तयार आहे आपला क्रिस्पी असा कोकण स्पेशल कोकणी पद्धतीने पापलेट फ्राय। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आणि तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर टायटलच्या खाली मोरवर क्लिक करा। जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। तसेच अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्ले करू शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।